राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून एक तास राष्ट्रवादीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहर उत्तरमध्ये या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते बिजू प्रधाने यांच्या वतीने लोणार गल्ली येथे हा उपक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे निरीक्षक शेखर माने, शहराध्यक्ष भारत जाधव, माजी महापौर महेश कोठे, संतोष पवार, किशोर पाटील, नलिनी चंदेले, चंद्रकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यानंतर शहर उत्तरमधील अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या समस्या मांडल्या. दरम्यान माजी महापौर महेश कोठे यांनी बोलताना, महेश कोठे कुठे आहेत अशी चर्चा शहरात सुरू असते, परंतु पक्षात राहून पक्षाशी गद्दारी करणारा मी नव्हे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कुरघोडी करणाऱ्यांचे देखील त्यांनी कान टोचले. आता प्रवास आता सगळीकडे चालू आहे. काँग्रेसमधून राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसेनेतून राष्ट्रवादी, अजून काही लोकांना वाटतं अजून कुठे आहे, कुठे कुठे आहे, सगळा प्रकार जरी असला, परंतु एक लक्षात ठेवा, ज्या पक्षाबरोबर आपण आहोत त्या पक्षाशी प्रामाणिक राहण्याचे आमचं काम आणि ते आजपर्यंत फक्त मी पाळलं. पक्षात राहून पक्षाची गद्दारी कधी केली पटलं नाही, बाजूला जाऊ जे आपल्याला पटते तिथं जाऊ, पण तिथं प्रामाणिक राहून काम करू. पण पक्षात राहून पक्षाच्या विरोधात काम करणं आजपर्यंत मी कधी केलं बघत असताना आपण हे बघितलं पाहिजे की आज विज्ञानं आपल्याकडे आले असतील तर त्यांना सांभाळण्याचं काम सुद्धा आज आपलं आहे. ते कसे निवडून येतील, ते जर निवडून आले तर 10 लोकांना आपण नेहमी निगेटिव्ह विचार करण्यामध्ये जास्त प्राधान्य देतो. पण बिजू अण्णाला निवडून आले तर बिजू अण्णासारखे 10 परत नेते आपल्याकडे येतील आणि आपला पक्ष सत्तेवर असेल तरच आपण लोकांना न्याय देऊ शकतो. आपण मी बघतो का नुसतं एकमेकावर टीका करणं एवढंच आपलं काम. यावेळी प्रमोद भोसले, बसवराज कोळी, निशांत सावळे, सागर भोसले, प्रकाश जाधव, सिद्धेश्वर अंगट, माजी नगरसेविका मंदाकिनी तोडकरी, लता फुटाणे, युवती अध्यक्षा प्रतीक्षा चव्हाण, शशिकला कसपटे यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.